विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना सध्या राजकीय वातावरण तापलेले आहे, त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून सध्या सभा आणि यात्रा घेतल्या जात आहेत. तर सध्या पारनेरमधून, म्हणजे विधानसभा निवडणुका, पारनेर विधानसभा निवडणुका त्याच्यामधून जे निलेश लंके आहेत त्यांची पनवेल मतदारसंघामध्ये सध्या हंडी उभारणार आहेत. तर आपल्यासोबत आता निलेश लंके प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात आणि जाणून घेऊयात की काय सध्या जय्यत तयारी आहे इकडची, काय काय सांगाल सध्याची जी पूर्वतयारी आहे. निलेश लंके आता येणार आहेत 27 तारखेला, तर काय पूर्वतयारी, काय सांगा? 27 तारखेला सालाबादप्रमाणे निलेश लंके प्रतिष्ठान मुंबई या मंडळाच्या मार्फत दरवर्षीप्रमाणे दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम मंडळाच्या वतीने आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी मुंबई, नवी मुंबई आणि उपनगरातील अनेक मंडळं या ठिकाणी आपला सहभाग नोंदवून एक नेत्रदीपक सलामी देण्याचं काम या ठिकाणी करणार आहेत. आणि मुंबई आणि उपनगरातील एक दहीहंडी एक मानाची दहीहंडी म्हणून निलेश लंके प्रतिष्ठानची दहीहंडी या ठिकाणी आम्ही साजरी करत आहोत. 15,33,333 रुपये या ठिकाणी या दहीहंडीसाठी आम्ही बक्षीस आयोजित केलेलं आहे. त्याचप्रमाणे लोकनेते निलेश लंके साहेब यांनी अतिशय बल्लाढ्य शक्तीचा पराभव करून या ठिकाणी त्यांची खासदारपदी नियुक्ती झालेली आहे. त्या निमित्तानं निलेश लंके प्रतिष्ठान मुंबईच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी जाहीर नागरी सत्कार या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे. कामोठे येथील सेक्टर 34 मध्ये धवन परिवाराच्या वतीने त्यांचा पेढेतुलेचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. आणि तालुक्यातील गोरगरीब मुलांसाठी 100 डझन वयावाटपाचा कार्यक्रम मंडळ आम्ही त्या जाहीर सत्काराच्या निमित्त नेत्यांना या ठिकाणी 100 डझन वह्या सपोर्ट करणार आहोत. मला असं विचारायचं की पारनेरची जी राजकीय हंडी आहे ती नवी मुंबईमध्येच का भरते? नाही, मुंबईमध्येच भरते का असा विषय नाहीये, परंतु कामोठे या ठिकाणी पारनेरकरांची जास्त वसाहत असल्यामुळे, पारनेरकर जास्त या ठिकाणी रहिवासी असल्यामुळे आणि एक पहिल्यापासूनच अगदी 2019 नेत्यांची सुरुवात जेव्हापासून झाली ती सुरुवातच खऱ्या अर्थाने त्यांची मुहूर्तमेढच या कामोठे शहरामध्ये रोवली गेली. आणि त्यामुळे प्रत्येक कार्यक्रम बहुतेक करून आम्ही कामोठे शहरामध्येच नियोजन करतो. आगामी विधानसभा आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणी लंके या आमदारकीसाठी निवडणुकीसाठी इच्छुक आहेत किंवा असं ऐकण्यात येत आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, निवडणूक आणखी 2-2.5 महिने निवडणूक बाकी आहे आणि निलेश लंके साहेबांनी आता विजय संपादन केलेला आहे. आम्ही सर्वजण राजकीय पार्श्वभूमी नसणारे सगळे सदस्य आहोत आणि राणीताई लंके ह्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पारनेरनगरमधून उमेदवार असाव्यात ही सगळ्यांची इच्छा आहे आणि ही लोक जनरेटा आणि लोकांची भावना आहे. मात्र जो पक्ष आहे, निलेश लंके साहेब ज्या पक्षातून काम करत आहेत, तो पक्ष आणि त्यांचे जे पक्षश्रेष्ठी आहेत जे काही निर्णय घेतील त्या निर्णयानुसार राणीताई पुढे निवडणूक लढवतील असं आम्हाला सगळ्यांना वाटतं आणि आमचा सर्वांचा त्यांना पाठिंबा असेल. कारण आम्ही ही सगळी जी मंडळी आहेत ही मंडळी कुठल्याही राजकीय पक्षाची संलग्न नाहीत, तर ते निलेश लंके नावाशी संलग्न आहेत. निलेश लंके प्रतिष्ठान एक सामाजिक संस्था आहे आणि सामाजिक संस्था कधी राजकारण करत नाही, परंतु राजकारणामध्ये समाजकारण करणाऱ्या निलेश लंके साहेबांना आम्ही सर्वजण पाठबळ देतोय आणि राणीताई हा उत्तम पर्याय पारनेरनगरला होतील अशी आमची सर्वांची भावना आहे. पनवेल विधानसभा आहे आणि तुम्ही पारनेरमध्ये राजकीय, पारनेरचे राजकीय थर तुम्ही पनवेल विधानसभामध्ये उभारता, याबद्दल काय सांगा? पारनेर हे पारनेर जे आहे, पारनेरचा जर आम्ही आपण विचार केला तर कामोठे हे मिनी पारनेर म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणं खूप मोठ्या संख्येने जवळपास 2,500 कुटुंब या ठिकाणी वास्तव्यास आहेत, वेगळ्या नोकरी व्यवसायानिमित्ताने एक या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत. आणि मुंबई स्थित पारनेरकर हा पारनेरच्या राजकीय दिशा ठरवण्याचं काम आणि सामाजिक दिशा ठरवायचं काम करतो. मुंबई स्थित पारनेरकरांना विचारात घेतल्याशिवाय पारनेरच्या राजकीय वाटचाल दिशा जी ठरत नाही, त्यामुळे पारनेर
आमचं पारनेरकर जे आहे ते पारनेरकर सगळंच एका गावाकडे जाऊ शकत नाही, तर आम्ही इथे गुण्यागोविंदाने राहतो, एकमेकांची सुख दुःख वाटून घेतो, एकमेकांच्या आनंदामध्ये सहभागी होतो. आणि याला सर्वात महत्वाचं कारण म्हणजे निलेश लंके. निलेश लंके साहेबांनी आम्हा सर्वांना एकत्रित केलं, संघटित केलं आणि आमच्या न्याय हक्कासाठी, आमच्या सुखदुःखासाठी आम्ही सर्वजण एकत्र येतो. आणि त्याचं एक प्रतीक म्हणून हे दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. याच्या पाठीमागे राजकीय हेतू आहे असं म्हणता येणार नाही. यंदा पेढे तुले हा उपक्रम तुम्ही करणार आहात, त्याबद्दल काय सांगाल? पेढे तुला हा उपक्रम आज आमचे आदरणीय निलेजी लंके साहेब हे खासदार झाले, त्यावेळेस आमच्या सामान्य जनतेने आमच्या पारनेर तालुक्याचं राजकारण ह्या एक बलाढ्य शक्ती आणि सामान्य जनता असं होतं, तर सामान्य जनतेच्या पुढं बलाढ्य शक्तीचा पराभव झाला ही जनतेची भावना असल्या कारणानं आमचं एक वैयक्तिक श्रद्धा असल्यामुळं आम्ही त्यांचं, ज्यावेळेस आम्ही मंदिरात गेलो त्यावेळेस मी बोललो की नेते जर निवडून आले तर मी त्यांच्या वजना एवढे पेढे वाटणार आहे, म्हणून आम्ही त्यांची, आणि आज पाहिलं तर त्यांचा कालावधी फक्त 5-6 वर्षाचाच असून आज महाराष्ट्रामध्ये सर्वात लोकप्रिय आमदार किंवा खासदार म्हटलं तरी त्यांना सगळ्यात लोकप्रियता ही त्यांचीच असल्यामुळे आम्ही त्यांची पेढे तुला करायचं ठरवलेलं. निलेश लंके प्रतिष्ठान सध्या काय काय उपक्रम करतात की फक्त दहीहंडीचाच उपक्रम करतात? नाही, निलेश लंके प्रतिष्ठान हे सामाजिक क्षेत्रामध्ये एक अग्रेसर संस्था आहे की तुम्ही जर अहमदनगरमध्ये गेलात तर वेगळे उपक्रम त्या ठिकाणी होतात, त्याच्या खोलात मी जाणार नाही. पण आम्ही या ठिकाणी पारनेरकर म्हणून, निलेश लंके प्रतिष्ठान मुंबई म्हणून फक्त दहीहंडी हाच उपक्रम करत नाही, तर या ठिकाणी आरोग्य शिबिर आम्ही आयोजित करतो. या ठिकाणी रक्तदान, कोरोना काळामध्ये रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित करण्यात आलं होतं. जवळपास 500 जणांनी या ठिकाणी रक्तदान केलं, एकदम अडचणीच्या काळामध्ये रक्तदान केलं. त्याचबरोबर आपण दरवर्षी मेळावा आयोजित करतो, त्या मेळाव्याच्या निमित्तानं हळदी कुंकू समारंभ आयोजित करतो. त्याचबरोबर वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी राबवले जातात. विद्यार्थ्यांना ऍडमिशन आम्ही घेऊन देतो, कोणाला हॉस्पिटलमध्ये काय अडचण असेल तर त्यासाठी प्रयत्न आम्ही सर्वजण करतो. आणि असं वर्षभर चालणारं, हे अविरतपणे चालणारा उपक्रम सातत्याने चालत असतात, नवनवीन उपक्रम. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की निलेश लंके आहेत, ते खासदार होते, आमदार होते, तर त्यांना इथली सभा, जी पनवेलची सभा आहे, ती प्रचंड लकी ठरलेली आहे नेहमीच, तर मग राणी लंकेंसाठी ती लकी ठरणार आहे काय वाटतं तुम्हाला? 100% ठरणार, कारण निलेश लंके आणि जे कामोटा हे वेगळं गणित आहे. कारण ज्या वेळेला स्वतः लंके साहेब पहिल्यांदा प्रतिष्ठानची स्थापनाच या कामोटे नगरीतून झालेली आहे, त्यामुळे कामोटे नक्कीच लंके साहेबांसाठी लकी आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, निलेश लंके प्रतिष्ठानतर्फे खूप मोठे मोठे म्हणजे सामाजिक उपक्रम राबवले जातात, जे आदरणीय लंके साहेबांनी कोरोना काळात आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या नावानं जे कोविड सेंटर उभारलं होतं आणि त्याचं अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे जगाला आदर्श दिला लंके साहेबांनी, असं हे मोठं नाव आहे. आणि हे निलेश लंके प्रतिष्ठान किंवा निलेश लंके माझ्या मताने फक्त पारनेर पुरतं मर्यादित न राहिलेलं, महाराष्ट्रभर, महाराष्ट्रात नवं पूर्ण देशभर त्याचं कार्य आहे. कारण याच्यासाठी बाहेरून म्हणजे बाहेरच्या देशातून पण लोक सहकार्य करतात किंवा बाहेरच्या देशातली लोक सुद्धा निलेश लंके साहेबांची फॅन आहे. निलेश लंके कुठल्या पक्षात किंवा याच्यात म्हणजे बंदिस्त नाही, कारण ते सर्वांचं आपलं व्यक्तिमत्व आहे, आपलं नेतृत्व सर्वजण त्यांना समजतात. आणि त्यांनी आत्ताच 6 महिन्यापूर्वी जी हंडी त्यांनी फोडलेली आहे आणि ते आत्ताही तीच परिस्थिती नक्की होईल. आणि कारण राणीताई असल्या तरी महाविकास आघाडीच्याच उमेदवार असतील आणि महाविकास आघाडी ही हंडी नक्कीच फोडेल आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची हंडी पण नक्कीच महाविकास आघाडी फोडेल. माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला असा आहे की ही जी निलेश लंके प्रतिष्ठान आहे त्यांच्यातर्फे महिलांना प्राधान्य दिलं गेलेलं आणि महिलांसाठी विशेषतः ही हंडी उभारली गेलेली आहे किंवा उभारली जाणार आहे, त्याबद्दल काय सांगा? पहिल्यापासूनच निलेश लंके प्रतिष्ठान एक सामाजिक, मी बोललो ना, भान ठेवून काम करणार आहे. आतापर्यंत खूप महिलांसाठी पण शाळेतल्या ज्या आपण ग्रामीण भागात ज्या मुली असतात त्यांच्यासाठी हजारोंनी सायकल वाटप आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे, किंवा जे अपंग असतील किंवा निराधार लोक असतील त्यांचं विवाह सोहळे, असं खूप मोठी मोठी कामं निलेश लंके प्रतिष्ठानतर्फे केली जातात. निलेश लंके प्रतिष्ठान फक्त कामोटा किंवा मुंबईपुरतं मर्यादित नसून त्याचं महाराष्ट्रभर चांगल्या प्रकारे काम चालतं. आणि निलेश लंके प्रतिष्ठानचे
फॉलोअर्स पूर्ण महाराष्ट्रभर आहेत. तुम्ही कुठल्याही कोपऱ्यात गेले, महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यात गेले तरी लंकेसाहेबांचे फॉलोअर्स आहेत आणि ते म्हणजे प्रतिष्ठानशी जोडले गेलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्रभर एक खऱ्या अर्थाने सामाजिक जाणीव का ठेवून काम करणारं प्रतिष्ठान म्हणजे एक निलेश लंके प्रतिष्ठान आहे. तर आता आपण पाहिलं की हे सगळे होते निलेश लंके प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि सध्या खरंच राणी लंके ह्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत आणि त्यांचा नारळ हा फुटणार का हे बघणं सगळ्यांना महत्वाचं ठरेल आणि अत्यंत महत्वाचं ठरेल. तर मी प्रतीक्षा काटे, न्यूज 8 महाराष्ट्र, मुंबई.